सातव्या मुलीची सातवी मुलगी एकोणीस ऑक्टोबरच्या भागामध्ये हेमा छोटा ड्रेस घालून इकडे तिकडे मटकत असते नंतर सेल्फी काढते आणि तनुला पाठवते तो बघतो म्हणतो ओ हॉट हेमा त्याला व्हिडिओ कॉल करते तो म्हणतो ए हाय ती म्हणते कशी दिसते मी तो म्हणतो हॉट अँड ऑट ती म्हणते अच्छा थँक्यू आणि म्हणते बर मला सांगा तुम्ही सगळ्या कपड्याचे पैसे का भरले तो म्हणतो लुक हेमा मला जे लोक आवडतात ना मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो ती म्हणते आओ पण तुमचा किती खर्च झाला मी एक काम करते माझ्या ताईला सांगते तुमचे सगळे पैसे द्यायला तो म्हणतो ए हेमा यार ती म्हणते ओके ओके सॉरी तुम्ही लगेच नका ना चिडू मला नाही आवडत तुम्ही चिडलेले बरं ऐका ना मी तुम्हाला दुसरा ड्रेस घालून दाखवू तो म्हणतो हा 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 ती ड्रेस दाखवत असते तेवढ्यात मंगल येते म्हणते हेमे ए हे अगं काय कपडे घातलेस तू हे बाकीची खरेदी बघते आणि म्हणते अगं एवढे कपडे कुठून आणलेस तू अगं कसले कपडे घेतलेस तू ती म्हणते सहज मंगला तिला फटका बसवते आणि म्हणते अगं तुला वेळ बीड लागली की काय ती म्हणते अगं आई मी माझ्या हौसेसाठी घेतलेत ते, ते कपडे हे कपडे घालून काय मी नाही फिरणार मंगला म्हणते हे कपडे घेण्यासाठी पैसे कुठून आणले ती म्हणते माझ्या मेहंदीचे आहेत मंगला म्हणते मेहंदीच्या ऑर्डरचे एवढे पैसे खरं सांग पैसे कुठून आणले हेमा म्हणते ताईने दिले ती म्हणते ताईने दिले आणि तू असे उधळले ती म्हणते काय का आई ताईने मला कपडे घेतले तू घेतेस का कधी कपडे मंगला म्हणते या पुरीच काय चाललंय हिने कसे कपडे घेतले आणि नेत्रा हिला एवढे पैसे कसे देईल इकडे रुपाली आणि बंटीला जीव घालत असते बंटी, बंटी म्हणतो वा ताई आमटी एकदम जबरदस्त रुपाली म्हणते सावकाश सावकाश अरे तेजस किती भराभर जेवतोय बंटी म्हणतो वागोबा काय झालंय तेजस म्हणतो ह्या वागोबाची पार शिळी केली हिच्या नवऱ्याने रुपाली म्हणते काय केलं शेखरने आता तो मत साईट वर आज मीटिंग होती ऐन वेळ तुझ्या नवऱ्याने कॅन्सल केली सगळी जबाबदारी माझ्यावर आली पण मला नाही जमलं ते डील क्रॅक करायला ते सगळं खापर माझ्यावर फोडतात मला दोष देतात अरे एवढी महत्वाची मिटिंग होती तर स्वतः यायचं ना रुपाली म्हणते अरे तो गेला होता तिकडे मिटिंगला तो परत आला तेव्हा मी विचारलं तर तो म्हणाला की क्लाइंटने मीटिंग कॅन्सल केली तेजस म्हणतो एक नंबरचा खोटारडा माणूस आहे रुपाली म्हणते माझ्याशी का खोटो बोलेल तो बंटी म्हणतो ताई काहीतरी गडबड आहे तेजस रागात निघून जातो रुपाली म्हणते अद्वैत आल्यापासून तेजस खूप चिडचिड करतो बंटी म्हणतो करणारच ना मेहनत करायची यानी आणि मलई खायची त्याने रुपाली म्हणते या आदवाईचं काहीतरी करावंच लागेल असं हातावर हात धरून बसलो ना तर लवकरच रस्त्यावर यायची पाळी बंटी म्हणतो काय करणार ताई आपण ती नेत्र असते चोवीस तास रुपाली म्हणते काट्यानेच काटा काढायचा बंटी बंटी म्हणतो म्हणजे ती म्हणते आपल्याला जे करायचं ना बंटी ते तिच्या हातून घडून आणायचं तो हसतो म्हणतो आयडिया चांगली ती म्हणते तयारीला लागायला हवं बंटी असं काहीतरी करायचं की एका दगडात दोन पक्षी अद्वैतमुळे नेत्रा जेलमध्ये जाईलच आणि अद्वैत बंटी म्हणतो देवाघरी इकडे नेत्रा एकटीच बसलेली असते अद्वाईत येतो म्हणतो बॉडीगार्ड एवढी शांतता सहन होत नाही मला बोल ना काहीतरी तू पण बराच वेळ झाली शांतच बसली ऍट लिस्ट आत येऊन तरी बस ती म्हणते नाही नको मी ठीक आहे तो तिच्या समोर ट्रे घेऊन येतो आणि म्हणतो आता यामधली कुठली गुळी खायची काहीच कळत नाहीये जाऊ दे सगळ्यामधील एक एक गुळी घेऊन टाकतो ती म्हणते थांबा सगळ्यामधील एक एक नाही घ्यायची तो म्हणतो सॉरी तुला वाईट वाटलं ना ती म्हणते नाही तो म्हणतो मग तुझे डोळे खोटं बोलतात का तुझे डोळे मला क्लिअर सांगतात की तुला वाईट वाटलं ती म्हणते नाही साहेब तो म्हणतो नेत्रा माझा ऍक्सिडेंट कसा झाला होता तू बघितला असशील ना आणि जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे काय करत होतीस तू ते तुझं गाव आहे का ती म्हणते नाही मला कळलं होतं की ऍक्सिडेंट होणार म्हणून आले होते मी तो म्हणतो म्हणजे तुला माहिती होतं माझा ऍक्सिडेंट होणार म्हणून बॉडीगार्ड काय विचारतोय मी ती त्याच्याकडे बघते आणि पुन्हा तिला दिव्याईचा संकेत येतो तो म्हणतो नेत्रा मला सांगशील का काय आहे ती अचानक डोक्याला हात लावते आणि तिला दिसतं की आधीला कुणीतरी इंजेक्शन देतय आणि दे तो चक्कर येऊन खाली पडला तिची अवस्था बघून तो म्हणतो नेत्रा आणि ती भानावर येते तो म्हणतो तुला बरं वाटत नाही का तू बस इथे सावकाश सावकाश तू बस मी पाणी घेऊन येतो तो तिला पाणी देत असतो तेवढ्यात रुपाली बघते तो म्हणतो पाणी पिना तुला बरं वाटेल रुपाली आता म्हणते आधी काय झालेला तो म्हणतो माहित नाही आय थिंक त्या दिवशी जसा त्रास झाला होता ना तसा झाला रुपाली तिच्या डोक्याला हात लावते म्हणते खूप बरं वाटत नाही का डॉक्टरांना बोलू का नेत्रा म्हणते नाही नको बरी मी रुपाली म्हणते अगं तुला खूप त्रास होतोय ती म्हणते नाही नाही मी आलेच आणि निघून जाते रुपाली म्हणते ही अशी कशी आहे किती नाजूक आहे सतत काही ना काही होत असतं आधी म्हणतो आई ही कधी काय बोलेल कधी काय वागेल सांगता येत नाही हिचं आता काय म्हणत होती माहिती तिला माहित होत की माझा ऍक्सिडेंट होणार रुपाली म्हणते म्हणजे आधी परत तेच सांगतो त्यावर ते मात्र रुपाली जाम घाबरते इकडे नेत्रा पळत येते आणि फोटो जवळ उभा राहते फोटोचा हार हलायला लागतो तेवढ्या शेखर येतो आणि तिच्याकडे बघतो तो म्हणतो नेत्रा काय ग काय झालं तुला बरं वाटत नाही का डॉक्टरला बोलू का ती म्हणते साहेब सांगायला लागते तेवढ्यात रुपाली म्हणते नेत्रा काय ग बरं वाटतंय का तुला शेखर म्हणतो अरे मला कोणी सांगेल का काय झालं ने? ते का नेत्रा म्हणते काय नाही माझं जरा डोकं दुखत होतं आता बरं झालं रुपाली म्हणते तू काय म्हणाली अद्वैतला त्याचा अॅक्सिडेंट होणार हे माहित होतं तुला शेखर म्हणतो काय आधी पुन्हा तेच सांगतो रुपाली म्हणते सांग बाई या बोलण्याचा आम्ही काय अर्थ लावायचा नेत्रा म्हणते यांची गाडी खूप जोरात गेली आणि पुढे एक वळण आहे तिथे असे अपघात होतात म्हणजे अगदीच वेडी वाकडी जात होती गाडी म्हणून मी म्हटलं मला आधीच कळलं होतं म्हणजे त्या अर्थाने म्हटलं शेखर म्हणतो अगं तिनेच वाचवलं अद्वैतला रुपाली म्हणते काय तुम्ही तर बोलले होते की एका गावातल्या मुलीने वाचवलं शेखर म्हणतो हो मग हीच रुपाली म्हणते थँक्यू सो मच खरंच चमत्कार आहे तुझ्यामुळे वाचला आधी दुसऱ्या दिवशी नेत्रा म्हणते नका ना, ना चिडू माझ्यावर आधी म्हणतो ठीक आहे नाही चिडत दे तू औषध ती म्हणते थँक्यू तो म्हणतो कशाबद्दल नेत्रा म्हणते तुम्ही औषध घेतलं ना त्यामुळे तो म्हणतो आता तू काढा आणून दिला ना तो पण घेईल मी पण एक रिक्वेस्ट आहे काढा प्लीज कडू करू नको त्यावर तो खळखळून हसतो ती म्हणते असंच हसत्रास साहेब त्याने आयुष्य वाटतं तेवढ्यात रुपाली येते म्हणते नेत्रा एक काम होतं तू जरा मेडिकल मध्ये जातेस का आधी म्हणतो आई तिला एकटीला जमेल का ती म्हणते अरे ती एकटी जाऊन आली पहिले आणि म्हणते जाशील ना नेत्रा म्हणते हो आणि म्हणते मी आलेच जाऊन ती बाहेर जाते आणि तिला स्वप्न आठवतं तर तुम्हाला काय वाटतं नेत्रा आधीला सोडून जाईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद